सबस्क्राइब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 24 फुलांचे संमेलन पान क्रमांक 64 व 65. चला आपण सर्वांनी पुस्तक उघडायचं आहे. अतिशय सुंदर असा धडा आहे आणि तुमच्या सर्वांचा आवडीचा विषय आहे फुलं. फुलं कोणाला आवडत नाही, फुलं सर्वांना आवडतात. फुलांमुळे मन प्रसन्न होतं, वातावरण सुगंधी होतं आणि वातावरणामध्ये एक प्रकारचा एक आल्हाददायक असं वातावरण तयार होतं. त्यामुळे सर्वांना फुलं आवडतात आणि फुलांचं असं संमेलन, संमेलन म्हणजे काय रे, सर्वजण एकत्र मिळून ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी एक प्रकारचा कार्यक्रम सादर होतो, संमेलन होतं म्हणजे सगळे एकमेकांना भेटतात, याला म्हणायचं संमेलन. एकत्र येणे आनंददायी गोष्टींसाठी त्याला म्हणायचं संमेलन. चला तर सगळ्यांनी पुस्तक उघडलं असेल, पान नंबर 24 फुलांचे संमेलन. तुमचं सुद्धा संमेलन भरतं होय ना रे, वार्षिक स्नेह संमेलन. छान छान असे कार्यक्रम तुम्ही बसवता, नृत्य बसवता, कविता म्हणता, गोष्टी सांगता, नाटक करता, आपल्या मनातील सर्व विचार व्यक्त करता एकत्र येऊन. त्यामुळे आपण एकमेकांच्या जवळ जातो, एकमेकांचे विचार आपल्याला समजतात, म्हणून संमेलन होणं खूप गरजेचं आहे. मग असंच एका सुंदर सकाळी बागेमध्ये फुलांचं संमेलन भरलंय. काय म्हणतायत फुलं, काय करतायत आपण पण पाहूया. आपल्यासारखीच फुलांची सुद्धा भाषा असते आणि ती भाषा जाणण्याचा आपण प्रयत्न करूया. मी प्रथम पाठाचे वाचन करणार आहे, तुम्ही सुद्धा बोट ठेवून माझ्या बरोबर पाठाचे वाचन करायचं आहे. पाठ क्रमांक 24 फुलांचे संमेलन. एका सुंदर बागेत सकाळी फुलांचे संमेलन भरले होते. जाई, जुई, कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती. वर्दळ म्हणजे काय रे, इकडे तिकडे फिरणे, वाहतूक करणे किंवा सर्वत्र असणे, याला म्हणायचं वर्दळ. झेंडू, कणेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी. पिवळा आणि हिरवा चाफा, पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते. सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते. एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला. संदेश म्हणजे काय रे, निरोप. चला चला, फुलांचा राजा आला, चला स्वागत आला. सगळी फुले सावध झाली, आपापल्या जागेवर ताट उभी राहिली. मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले. आगमन झाले म्हणजे ते फुल आले. बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाब राजे बसले. सगळीकडे शांतता पसरली. सदाफुलीने छान गाणे म्हटले. तुम्ही सुद्धा शाळेमध्ये पाहुणे आले कार्यक्रमाला की सुरुवातीला स्वागत गीत म्हणता, हो की नाही. झेंडूने गोष्ट सांगितली. फुलपाखरांनी नाच करून दाखवला. निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले. जाई जुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले. माझ्या पुढच्या पानावर जाऊया, पान नंबर 65 वर. सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, काय म्हणतोय गुलाब, माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलनात आपण माझे स्वागत केले.
माझे मन हरखून गेले. हरखून गेले म्हणजे आनंदून गेले. मी आज खूप आनंदी आहे. आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो, पण आज माझे स्वागत. मन अगदी प्रसन्न झाले. प्रसन्न होणे, आनंदी होणे. मित्रांनो, आपला सुगंध असा सर्वत्र दरवळत राहो. दरवळत राहो म्हणजे सर्वत्र असा सुगंध सगळी सगळीकडे पसरो. प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते. धन्यवाद. खरी गोष्ट आहे मुलांनो, आहे ना, फुलांकडे पाहिलं की आपल्याला काय होतं रे, आनंद होतो. आपल्या सगळ्यांच्या जीवनात आनंद फुलवतात फुलं. आपण सुद्धा हा फुलांचा गुण उचलला पाहिजे आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपण आनंद पसरवला पाहिजे. हो की नाही? पुढे पाहूया. सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या, जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या. आणि तिथेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली. सांगता होणे म्हणजे संपणे. कार्यक्रम त्या ठिकाणी संपला. अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय, तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या. आली की नाही मज्जा? अनन्या नावाची मुलगी आहे आणि तिला स्वप्नामध्ये ही हे सगळं फुलांचं संमेलन दिसलेलं आहे आणि आज तिचा वाढदिवस आहे. आणि ती झोपेतनं जागी झाली स्वप्नामधून. पाहते तर काय, तिचा वाढदिवस आहे आणि सगळ्या मैत्रिणी तिला वेगवेगळी फुलं घेऊन आलेल्या आहेत. कोणी लिहिलाय रे हा सुंदर असा पाठ? बाळकृष्ण मुरलीधर बाचल. हो की नाही? सुंदर असा पाठ आहे. फुलं आहेत. चित्र पाहूया रे, इथे कोण कोणती फुलं आहेत. पहा इथे कट्ट्यावर कोण बसलाय, गुलाब राजे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गुलाब राजे. इथं कोण आहे नाच करतय, फुलपाखर. जाई जुई स्वच्छ सुंदर मोगरा, कणेरीचं फुल. या ठिकाणी सदाफुली आहे, झेंडू आहे, चाफा आहे, जास्वंद आहे. हो की नाही? असे छान छान फुलं आहेत. फुलांचं संमेलन भरलेलं आहे. हो की नाही? चला तर आपण या पाठावरचं वर्ग कार्य पाहूया. सर्वांना पाठ समजला? पाठ मोठ्याने वाचायचा आहे. आपण वाचलेला आहे. दुसरा वर्ग कार्य आहे समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळव. सुमन म्हणजे फूल, संदेश म्हणजे निरोप. म्हणा, सुमन फूल, संदेश निरोप. बाग, बाग म्हणजे उद्यान. साफ, साफला सांभाळते शब्द स्वच्छ. आकाश आभाळ, जंगल अरण्य. परत एकदा वाचूया. सुमन फूल, निरोप संदेश. बाग उद्यान, साफ स्वच्छ, आभाळ आकाश, जंगल अरण्य. पुढे पाहूया पुढचं वर्ग कार्य काय आहे. मी आहे कोण. पहा इथं कोडे प्रकारचा प्रश्न आहे. तुम्हाला कवितेमधून कोड विचारलेला आहे आणि आपण आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचे आहेत. विचार करून. टपोरे रूप ऐडबाज चाल, टपोरे रूप ऐडबाज चाल, लाल रंग माझा, मी आहे फुलांचा राजा, मी कोण. कोण रे? बरोबर, गुलाब. फुलांचा राजा कोण? गुलाब. पुढे बघूया. रंग माझा पांढरा आणि वासही चांगला, मी कोण. कोण रे? बरोबर, मोगरा. देऊन टाका इथं मोगरा. रंग माझा पांढरा आणि वासही चांगला, मी कोण. मोगरा. मोगऱ्याचं फुल पाहिलंय ना सगळ्यांनी. आई केसामध्ये गजरा घालते मोगऱ्याचा. सुंदर असा वास येतो त्याचा. हो की नाही? मोगऱ्याचं फुल सगळ्यांना आवडतं. हा, लिहिलं सगळ्यांनी. चला पुढे पाहूया. बोलत नाही कोणाशी पिवळा रंग अंगाशी, बोलत नाही कोणाशी पिवळा रंग अंगाशी, मी कोण. कोण रे? चाफा. बरोबर, पिवळा चाफा.
शांत असं फूल असतं, कोणाशी बोलत नाही आणि अत्यंत सुंदर असा वास असणारा हे चाफ्याचं फूल असतं. दिलं सगळ्यांनी चाफा. छान. पुढे आहे आमची जोड गोळी, आहे आमची जोड गोळी नावे सारखी थोडी थोडी. दोघांची नावं सारखी सारखी आहेत. जोडीने घेतात आमचे नाव, आम्ही कोण. या फुलांचं नाव घेताना जोडीनं घेतो आपण. कोण रे? बरोबर, जाई जुई. जाई जुई जोडी आहे ही, हो कि नाही? जोडीनंच नाव घेतलं जातं, नुसतं जाई म्हटलं जात नाही, जुई म्हटलं जात नाही. तर जाई आणि जुई असं एकत्र नाव घेतलं जातं. त्यांनी लिहायचं उत्तर जाई जुई. चला सगळ्यांचं व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. रेडी सगळेजण? पुढचं वर्ग कार्य फुलांची नावे शोध पाटीवर लिही. आता या पाठामध्ये अनेक फुलांची नावं आली आहेत. वाचन करताना मी त्याला अंडरलाईनही केलं आहे. ती फुलांची नावं तुम्ही या ठिकाणी शोधायची. तिथे एक नाव शोधून दाखवले बघा, गुलाब. तुम्ही पट्टी घ्यायची आहे, पेन्सिल घ्यायची आणि नावं शोधायची आहेत. या ठिकाणी कोण आहे रे? चाफा. सापडला? या ठिकाणी कोण आहे? झेंडू. पटापट शोधताय सगळेजण, हुशार आहेत बरं का. या ठिकाणी निशिगंध. पट्टीचा वापर करा, अत्यंत शांत चित्ताने रेषा खून पूर्ण करा. त्यानंतर जुई, हो कि नाही? जुई सापडली. त्याच पद्धतीने इथं जाई सुद्धा आहे. सापडली जाई जुई, व्हेरी गुड. या ठिकाणी सदाफुली आहे. या ठिकाणी मोगरा आहे. पहा किती मुलं हुशार आहेत, पटापट त्यांना सगळी फुलांची नावं सापडतात. अजून कोणतं फुल उरलंय का रे? माझ्या मते इथं सगळी फुलं आपण कव्हर केलेली आहेत. सगळी फुलं आपल्याला इथं सापडलेली आहेत. बाकीच्या नावांपासून कोणतीही फुलं तयार होत नाहीत. अशा प्रकारे आज आपण फुलांचे संमेलन या पाठाचा अभ्यास केला आहे. पुन्हा एकदा आपण पाठाचं वाचन करूया. मजेशीर असा पाठ आहे. रेडी सगळेजण? व्हेरी गुड. पाठ क्रमांक 24, फुलांचे संमेलन. एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते. जाई जुई कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती. झेंडू कणेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी. पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडे तिकडे फिरत होता. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते. सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते. एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला. चला चला, फुलांचा राजा आला, चला स्वागताला. सगळी फुले सावध झाली, आपापल्या जागेवर ताठ उभी राहिली. मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले. बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाब राजे बसले. सगळीकडे शांतता पसरली. सदाफुलीने छान गाणे म्हटले. झेंडूने गोष्ट सांगितली. फुलपाखरांनी नाच करून दाखवला. निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले. जाई जुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले. माझ्या एक मिनिट माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या संमेलनात आपण माझे स्वागत केले. माझे मन हरकून गेले. मी आज खूप आनंदी आहे. आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो, पण आज माझे स्वागत. मन अगदी प्रसन्न झाले. मित्रांनो, आपला सुगंध असाच सर्वत्र दरवळत राहो. प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते. धन्यवाद. सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या.
जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि तिथेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली. अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय, तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या. लेखक बाळकृष्ण मुरलीधर वाचन. आपण याच्यावरचं वर्ग कार्य सोडवलेलं आहे, पण त्याशिवाय अजूनही प्रश्न आपण तयार करू शकतो, जसं की कोणते लिहा. पहा, मी तुम्हाला प्रश्न विचारते, कोणते लिहा. पहिला माझा प्रश्न आहे, स्वच्छ सदरा घालणारा. कोण रे स्वच्छ सदरा घालणारा? पहा, वाचून बघा सगळ्यांनी, स्वच्छ सदरा घालणारा कोण आहे? मला तर उत्तर सापडलंय. स्वच्छ सदरा कोणी घातला? पांढरा मोगरा. बघा इथं वाक्य आहे, पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून आला. गाणे म्हणणारी कोण? कोण गाणे म्हणणारी? कोणी गाणं म्हटलंय रे? पहा या ठिकाणी स्वागताला चला म्हटल्यानंतर कोण म्हटलंय गाणं? सदा फुलीनं छान गाणं म्हटलेलंय. गोष्ट कोणी सांगितली? गोष्ट झेंडून सांगितली. नाच कोणी करून दाखवला? फुलपाखरांनी नाच करून दाखवला. गुलाबरावांचे स्वागत कोणी केले? निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले. हो की नाही? फुलांचा राजा कोण? गुलाब. कोणाच्या वातावरणाने मन प्रसन्न झाले? वातावरण प्रसन्न झाले. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार करू शकता. किंवा सकाळी बागेमध्ये काय भरले? सकाळी बागेमध्ये संमेलन भरले. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विविध तयार करू शकता. कोणाचा वाढदिवस होता? मैत्रिणींनी फुलं आणली होती, तर अनन्याचा वाढदिवस होता. हो की नाही? असे छान छान प्रश्न तुम्ही तयार करू शकता. त्याचबरोबर शब्दसमूहाचे अर्थ सुद्धा या ठिकाणी आहेत. प्रसन्न होणे, प्रसन्न होणे या ठिकाणी आपण इथे प्रश्न वाचलेला, सॉरी शब्द वाचलेला होता. कुठे गेला आपण शोधूया जरा. चला, प्रसन्न, प्रसन्न होणे, आनंदी, स्वच्छ सदरा, आमंत्रित करणे, बोलावणे, हा एक वाक्यप्रचार या ठिकाणी होऊ शकतो. हो की नाही? सावध होणे, फुले सावध झाली. पहा, सावध होणे म्हणजे काय? जागरूक होणे. हो की नाही? आणि या ठिकाणी आणखीन पाहूया आपण. स्वागत करणे आपण सांगितलेलंच आहे. असे अनेक प्रकारचे तुम्हाला वाक्यप्रचार या ठिकाणी आहे. वर्दळ, वर्दळ होती हा एक वाक्यप्रचार आहे. वर्दळ असणे म्हणजे गर्दी असणे. आणि सांगता होणे, संमेलनाची सांगता झाली म्हणजे संपन्न होणे. आमंत्रित करणे, बोलावणे, इथं आहे ना आमंत्रित करणे. असे अनेक शब्द समूह आहेत, ते सुद्धा आपण लिहायचे, त्याचे अर्थ लिहायचे आहेत. ठीक आहे? सगळ्यांना आवडला पाठ? मग सगळ्यांनी आपले आता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत सर्वांनी पुन्हा पुन्हा पाठाचे व्हिडिओ पहा, अभ्यास करा आणि छान छान हुशार सुद्धा व्हा. ओके, बाय बाय, सी यू. धन्यवाद.